नागरिकत्व सुधारणा कायदा सर्वसमावेशक असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. या कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यात कोणाच्याही नागरिकत्वाला धक्का लागू देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ग्वाही. उत्तर प्रदेशातली स्थिती आता पूर्वपदावर. इंटरनेट सेवाही पूर्ववत. आपण समाजाचं देणं लागतो हे भान ठेवून नागरिकांनी आपली वर्तणूक निर्धारित करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 31 जागांचे निकाल जाहीर. भारतीय जनता पार्टीला 10 जागांवर तर झारखंड मुक्ती मोर्चाला 8 आणि काँग्रेसला 9 जागांवर विजय. नवी दिल्लीत आज 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. उरी चित्रपटाच्या भूमिकेसाठी विकी कौशलला तर अंधाधुंद चित्रपटासाठी आयुष्मान खुरानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. भोंगाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार. तर प्रियंका चोप्रा निर्मित आणि आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी हा मराठी चित्रपट पर्यावरण संवर्धन गटामध्ये ठरला सर्वोत्तम. नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका. आणि उत्तर भारतामध्ये थंडीची लाट. जम्मू काश्मीरात हिमवर्षाव. राज्यामध्ये ढगाळ हवामान. काही भागामध्ये पावसाचीही शक्यता. नमस्कार. 7 बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. नागरिकत्व सुधारणा कायदा सर्वसमावेशक आहे असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या जरीपटका इथं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी काल एक अभिनंदन सभा झाली. या सभेमध्ये गडकरी यांनी मार्गदर्शन केलं. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतातल्या मुस्लिम धर्मियांचं कोणतंही नुकसान होणार नाही. काँग्रेस पक्ष केवळ मतांच्या राजकारणासाठी या कायद्याच्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवत आहे असं गडकरी म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानानुसारच केंद्रातलं सरकार काम करत आहे असं ते म्हणाले. पाकिस्तानात 22% असलेली हिंदूंची संख्या आता केवळ 3% आली आहे असा आरोप गडकरी यांनी केला. भारत अत्याचारग्रस्तांना आधार देईल मात्र कोणत्याही घुसखोरांना देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले. हिंदूंना जातीयवादी म्हणणाऱ्यांनी हिंदू म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे हे आधी समजून घ्यायला हवं असंही ते म्हणाले. भारतीय संविधान सभा, सनातन धर्म सभा, बंग महासभा आणि भारतीय बौद्ध समाज यांनी संयुक्तपणे या अभिनंदन सभेचं आयोजन केलं होतं. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये आज एका समर्थन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. गाडीपुरा भागातल्या रेणुका माता मंदिरापासून पदयात्रेनं याची सुरुवात झाली. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषामध्ये यावेळी तिरंगी ध्वजाची एक मिरवणूक काढण्यात आली. भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यासह अनेक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले. यामध्ये व्यापारी, डॉक्टर्स तसंच विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी भाग घेतला. या पदयात्रेतली महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनामध्ये बाळगू नये. राज्यामध्ये कोणाच्याही नागरिकत्वाला राज्य सरकार धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट घेतली तेव्हा ते बोलत होते. राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. असा कायदा जर अस्तित्वात आला तर तो केवळ मुस्लिमांसाठी नव्हे तर सर्व धर्मियांसाठी असेल. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी अनेक ठिकाणी होणारी हिंसक निदर्शनं ही खेदाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये असं काही होणार नाही यासाठी सगळ्यांनी जबाबदारीनं वागावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. उत्तर प्रदेशामधल्या सर्व जिल्ह्यांमधली परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. तिथं कोणत्याही अनुचित घटनेचंही वृत्त नाही. वाराणसी, चंदौली आणि अलिगढसह अनेक जिल्ह्यांमध्ये 48 तासांनंतर आता इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मात्र काही शहरांमध्ये अजूनही निर्बंध लागू आहेत. राज्यातल्या सर्व नागरिकांनी शांततापूर्ण वातावरण कायम राखावं असं आवाहन उत्तर प्रदेशाचे पोलीस महासंचालक ओपी सिंग यांनी केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी पसरलेल्या अफवा खोडून काढण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींनी पुढे येऊन समाजाशी संवाद साधावा असं आवाहन करत ज्येष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी अशा व्यक्तींची भेट घेत आहेत. दरम्यान या कायद्याच्या विरोधामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या दंगलींमध्ये सामील असलेल्या लोकांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ आणि नुकसान केल्याबद्दल 879 व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती सिंग यांनी दिली. राज्यभरात उसळलेल्या हिंसाचारामध्ये 288 पोलीस जखमी झाल्याचंही ते म्हणाले. शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी बुद्धिजीवी आणि धार्मिक नेत्यांनीही प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. आपण समाजाचाच एक भाग आहोत आणि समाजोन्नतीसाठी आपलीही काही जबाबदारी आहे याचं भान ठेवून नागरिकांनी आपली वर्तणूक निर्धारित करावी असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. आज पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 27व्या वार्षिक पदवीदान समारंभात ते बोलत होते. या विद्यापीठाला गौरवशाली वारसा लाभला आहे. दिवसागणिक त्याच्या दर्जामध्ये अधिक सुधारणात्मक बदल होत आहेत. आधुनिक समाजाच्या गरजा आणि मागण्या लक्षात घेऊन या विद्यापीठानं विज्ञाननिष्ठ आणि व्यवहारनिष्ठ अभ्यासक्रम आखले आहेत. या शैक्षणिक वर्षामध्ये एकूण 189 जणांनी विविध शाखांमध्ये सुवर्णपदकं मिळवली आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनींना मिळालेल्या सुवर्णपदकांची संख्या 137 तर विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुवर्णपदकांची संख्या 52 आहे. आपल्या देशाचं भवितव्य कसं असेल आणि स्त्रियांचा त्यामध्ये काय सहभाग असेल याचंच हे चित्र आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. स्वच्छ भारत ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना अंमलात आणणारं हे पहिलं विद्यापीठ आहे याचा गौरवपूर्ण उल्लेख करून राष्ट्रपती पुढे म्हणाले की याबाबतचा सविस्तर प्रकल्प तयार करून तो या विद्यापीठानं नगरविकास खात्याला पाठवला आहे. या विद्यापीठानं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी 103 गावं दत्तक घेतली असून त्यांचा आदर्श गावं म्हणून विकास करण्यात येणार असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले. अशी विद्यापीठं म्हणजे भारताचे मानबिंदू आहेत असंही राष्ट्रपती म्हणाले. आपला शेजारी देश भारतामध्ये आणि विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच दहशतवाद्यांना मदत करणं, निधी पुरवणं आणि प्रशिक्षण देणं यासारख्या गोष्टी सतत होत असल्याचं आपण पाहतो असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. वसुधैव कुटुंबकम ही भारताची पुरातन काळापासूनची भूमिका आहे, पण शेजारच्या देशाकडून तसा सकारात्मक प्रतिसाद कधीच मिळाला नाही. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्याबाबत भारत कधीही आणि कोणतीही तडजोड करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारताला कोणत्याच देशाशी अशांततेचे संबंध नको आहेत, पण आपली अस्मिता आणि आपला स्वाभिमान विसरून भारत कोणतीही भूमिका घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 31 जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. यापैकी भारतीय जनता पार्टीला 10 जागांवरती विजय मिळाला आहे, तर झारखंड मुक्ती मोर्चाला 8 आणि काँग्रेसला 9 जागांवरती विजय मिळाला आहे. ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनला 2 जागा तर राष्ट्रीय जनता दल, CPIML यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री रघुबर दास हे 8700 मतांनी पिछाडीवर आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष आमदार सरोई रॉय आघाडीवर आहेत. 81 जागांसाठी ही मतमोजणी आज होत आहे. नवी दिल्लीमध्ये आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार हेल्लारो या गुजराती चित्रपटाला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अंधाधुंद चित्रपटातल्या भूमिकेसाठी आयुष्मान खुरानाला आणि उरी चित्रपटातल्या भूमिकेसाठी विकी कौशलला विभागून देण्यात आला.
महानती या तेलुगू चित्रपटातल्या भूमिकेसाठी कीर्ती सुरेश हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार उरी या चित्रपटासाठी आदित्य धरला देण्यात आला. अंधाधुन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. भोंगा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरण संवर्धन आणि जतन करण्याविषयीच्या चित्रपटांमध्ये पाणी हा मराठी चित्रपट अव्वल ठरला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरच्या ओंडाला इराडाला या कन्नड चित्रपटानं नर्गिस दत्त पुरस्कार जिंकला आहे. सामाजिक विषयावरती आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पॅडमनला गौरवण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना 29 डिसेंबरला राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. प्रकृतीच्या कारणास्तव बच्चन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. चित्रपट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. चित्रपटसृष्टीनं सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपटांना महत्व द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं. गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांना चुंबक या चित्रपटातल्या सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याआधी मुन्नाभाई एमबीबीएस आणि 3 इडियट्स या चित्रपटांसाठी त्यांना गीतकार म्हणून गौरवण्यात आलं होतं. यासंदर्भात त्यांनी दूरदर्शनला आपली प्रतिक्रिया दिली. मला खूप आनंद झाला आहे आणि मला हा पुरस्कार मिळाला आहे आणि विशेष कर हा पुरस्कार माझ्या मराठी सिनेमात केलेल्या अभिनयाबद्दल मिळालेला आहे. मला तसं तर लोक लिरिक रायटर आणि सिंगर म्हणून ओळखतात इतकी वर्ष, पण मागच्या वर्षी म्हणजे 2018 साली मी मला एक सिनेमा करायची संधी मिळाली. त्याचं नाव होतं चुंबक. तो प्रेक्षकांनाही खूप आवडला आणि सगळ्या क्रिटिक्सनाही खूप आवडला आणि त्यात माझं काम खूप लोकांना आवडलं आणि त्या कामासाठी म्हणून मला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि या पुरस्काराचं माझ्यासाठी खूपच म्हणजे खूपच महत्व आहे असं मी म्हणेन, कारण अभिनय ही अशी अनपेक्षित जागा होती की मला असं कधी वाटलं नव्हतं मला अभिनयाचा पण राष्ट्रीय पुरस्कार मिळेल आणि अभिनय सुद्धा इतक्या छान ठिकाणी करता येऊ शकतो. आणि महाराष्ट्राच्या जनतेला थँक्यू म्हणायचं आहे, माझ्या चुंबकच्या टीमला थँक्यू म्हणायचं आहे, माझा दिग्दर्शक संदीप मोदी, रायटर सौरभ भावे, नरेन कुमार आमचे जे प्रोड्युसर आहेत ते, अक्षय कुमार ज्यांनी हा सिनेमा प्रेझेंट केला, त्या सगळ्यांचे मला खूप आभार व्यक्त करायचे की यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने, रंग आमचा सिनेमॅटोग्राफर यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि विश्वासामुळे मला हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे हा अवॉर्ड नुसतं माझाच नाही, त्यांचा पण आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज नवी दिल्लीतल्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार येत्या 29 तारखेला प्रदान केला जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या सोहळ्यामध्ये स्पष्ट केलं. आपल्याला ताप असल्यानं डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्यानं प्रवास करणं शक्य नाही, त्यामुळे हा मानाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणं शक्य नसल्याचं अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केलं होतं. येत्या 29 तारखेला राष्ट्रपती भवनामध्ये एका विशेष दिमागदार कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सुवर्णकमळ, स्मृतिचिन्ह, शाल आणि 10 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या 18व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये वर्ल्ड कॉम्पिटिशन या स्पर्धात्मक विभागातल्या 18 चित्रपटांची नावं आज जाहीर करण्यात आली. या महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल यांनी वर्ल्ड कॉम्पिटिशन या चित्रपटाच्या नावाबरोबरच भारतीय चित्रपट विभाग आणि पिफ फोरम अंतर्गत होणारे कार्यक्रमही यावेळी जाहीर केले. महाराष्ट्राचं हिरका महोत्सवी वर्षही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवरती प्रकाशन टाकणारे चित्रपट दाखवले जातील. 60 देशांमधून तब्बल 1,900 चित्रपट यावेळी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 191 चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवादरम्यान रसिकांना मिळणार आहे. नवीन सरकारकडे आपण सूत्र सोपवताना राज्यावरचं कर्ज जीडीपी अर्थात सकल उत्पन्नाच्या 15.8% एवढंच होतं आणि ही देशातली सर्वोत्तम स्थिती होती अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये उत्पन्न वाढवून कर्जाचं प्रमाण कमी केल्याचंही ते म्हणाले. आताच्या सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कोणताही लाभ होणार नाही असं सांगतच त्यांना थेट मदत करायला हवी होती अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. या कर्जमाफीचा कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागाला काहीच उपयोग होणार नाही असं ते म्हणाले.
त्यांच्या सरकारनं या पूरग्रस्त भागाला कालमर्यादा न घालता 1.5 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती, असंही त्यांनी अधोरेखित केलं. हातात आलेली पिकं 94 लाख हेक्टरवरची ही पूर्णपणे जमीनदोस्त झाली. 100% नुकसान झालं. आणि माननीय आताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ ही मागणी केली होती आणि सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर 25,000 रुपये हेक्टरी आम्ही मदत करू. परंतु 25,000 रुपये हेक्टरी तर सोडाच, या अधिवेशनामध्ये एका नव्या पैशाची मदत देखील या ठिकाणी सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसानं बाधित शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती, मात्र अद्याप कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाहीत. सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करत आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. स्थानबद्धता केंद्राबाबतचा तत्कालीन आदेश हा व्हिसा संपलेल्या व्यक्तींसंदर्भात गृह विभागानं केलेलं निवेदन होतं, असंही त्यांनी एका उत्तरामध्ये स्पष्ट केलं. झारखंड विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राप्रमाणेच मतदारांनी भारतीय जनता पक्षाला नाकारलं असं चित्र आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवरती ते बोलत होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि आता झारखंड अशा 5 राज्यांमध्ये भाजपाला पराभव स्वीकारावा लागला आहे. धर्माच्या नावावरती केलं जाणारं ध्रुवीकरण आणि आर्थिक विकासाकडे केलेलं दुर्लक्ष आणि इतर पक्षांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न, यामुळेच भाजपाला उतरती कळा लागल्याचं पवार म्हणाले. नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीयांची मुक्तता करण्यात आली आहे. नायजेरियातल्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं ट्विटर संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. हाँगकाँगचा झेंडा असणाऱ्या एका जहाजावरच्या चाच्यांनी 3 डिसेंबरला 19 व्यक्तींचं अपहरण केलं होतं. त्यापैकी 18 भारतीय नागरिक होते, असं त्या भागातल्या सागरी वाहतुकीवरती देखरेख करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं कळवलं असल्याची माहिती आहे. नायजेरियातल्या भारतीय मिशननं ताबडतोब तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक तपशील मागितले आणि सुटकेसाठी हालचाली सुरू केल्या. एकत्रित प्रयत्नानंतर आता त्यांची मुक्तता करण्यामध्ये यश आलं आहे. त्या भारतीयांची सुखरूप सुटका केल्याबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी नायजेरियन नौदल आणि जहाज कंपनीचेही आभार मानले आहेत. आणि आता बातमी हवामानाची. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम आहे. जम्मू काश्मीर, लद्दाख आणि हिमाचल प्रदेशामध्ये हिमवर्षाव झाल्यानं संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीतही कडाक्याची थंडी आहे आणि सर्वत्र दाट धुकं पसरलं आहे, त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या आणि विमानांच्या उड्डाणांवरती परिणाम झाला आहे. हरियाणातल्या नारनौल इथं 4.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानांची नोंद करण्यात आली आहे. पंजाबही थंडीनं गारठलाय. तिथल्या लुधियानामध्ये 4.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानांची नोंद करण्यात आली. राजस्थानातल्या चुरू इथं पारा आणखीनच घसरलाय. तिथं 7.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. राज्यातल्याही अनेक भागामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं 15 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान 0.1 अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 आणि किमान 22. नागपूर कमाल 30 आणि किमान 16. पुणे 30 आणि 17. औरंगाबाद 28 आणि 17. नाशिक 29 आणि 17. कोल्हापूर 30 आणि 20. रत्नागिरी 32 आणि 24. सोलापूर 32 आणि 19. आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरिकत्व सुधारणा कायदा सर्वसमावेशक असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन.
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनामध्ये बाळगू नये. राज्यात कोणाच्याही नागरिकत्वाला धक्का लागू देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ग्वाही. उत्तर प्रदेशातली स्थिती पूर्वपदावरती, आता इंटरनेट सेवाही पूर्ववत. आपण समाजाचं देणं लागतो हे भान ठेवून नागरिकांनी आपली वर्तणूक निर्धारित करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 31 जागांचे निकाल जाहीर. भारतीय जनता पार्टीला 10 जागांवरती तर झारखंड मुक्ती मोर्चाला 8 आणि काँग्रेसला 9 जागांवरती विजय. नवी दिल्लीमध्ये आज 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. उरी या चित्रपटाच्या भूमिकेसाठी विकी कौशलला तर अंधाधुन चित्रपटासाठी आयुष्मान खुरानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. भोंगाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार तर प्रियंका चोप्रा निर्मित आणि आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी हा मराठी चित्रपट पर्यावरण संवर्धन गटामध्ये ठरला सर्वोत्कृष्ट. नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका. आणि उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम. जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव, राज्यामध्ये ढगाळ हवामान आणि काही भागामध्ये पावसाचीही शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यंदाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट आणि कलाकारांचा चांगलाच प्रभाव दिसून आला. मराठी कलावंतांच्या या कर्तृत्वाबद्दल चर्चा करण्यासाठी चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांना 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.